शहर हद्दवाड़ भागातील 429 कोटींच्या भुयारी गटार योजनेचं काम 1.5 ते 2 वर्षात पूर्ण होईल अशी माहिती पालिकेचे सार्वजनिक अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आणि उपअभियंता पेंटर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर 429 कोटींच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या शहर हद्दवाड भागातील भुयारी गटार योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून हे काम 1.5 ते 2 वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली। राष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेला जवळपास 429 कोटी रुपयाचं हे काम मिळालेलं आहे देण्याचं, त्यापैकी 363 कोटीचं टेंडर काढलेलं आहे। या कामामध्ये 207 किलोमीटरची पाईपलाईन म्हणजे डेनेची लाईन टाकणार आहे, जवळपास 23,000 चेंबर बांधणार आहे आणि देगाव इथं 49 MLDचा एक STP बांधणार आहे, STP म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बांधणार आहे आणि हद्दवाड भाग ह्याच्यामध्ये पूर्ण कवर होणार आहे, म्हणजे 100% एरियामध्ये ड्रेनेज लाईन कवर होणार आहे। आमचं टार्गेट जवळपास 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे आणि ह्याच्यामुळे एक फायदा होणार आहे, जे ड्रेनेजचं पाणी जे रस्त्यावर वाहतं आहे त्यामुळे जी रोगराईची पसरती ते होणार नाही, ड्रेनेजचं पाणी सगळं कलेक्ट होईल आणि ते आलेलं पाणी एक ठिकाणी जमा करून आपण पुढं ते पाणी ट्रीट करून NTPC देऊन NTPC एक लाईनचं म्हणजे ते म्हणजे हे पाणी वाया जाणार पाणी तिथं वापरलं जाईल आणि NTPC एक लाईन वापरत मिळू शकत आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण येऊ नये म्हणून महापालिका प्रशासनानं लगोलग 429 कोटी 38 लाखांच्या भुयारी गटार योजना मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील केली आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत हे काम होणार आहे। या योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे। राज्य शासनामार्फत 70% निधी उपलब्ध होणार असून महापालिकेला 30% निधी द्यावा लागणार आहे। या योजनेत शहरातील 207.54 किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन, 23,000 प्रॉपर्टी चेंबर याद्वारे साधारणपणे 1,00,000 घरांना ड्रेनेज कनेक्शन उपलब्ध होणार आहे। देगाव इथं 49 MLDचे STP प्रकल्प आणि कुमठे सोरेगाव तसंच देगाव प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 पंपिंग स्टेशन्स असणार आहेत। या कामाचा मक्ता लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांना देण्यात आला आहे। गेल्या आठवड्यात पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन कामं करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती। तर विजापूर रोड परिसर, नेहरूनगर, जुळे सोलापूर, सोरेगाव, सैफूल, प्रतापनगर, होडगी रोड, कुमठे, हत्तुरे वस्ती, कुंभारी रोड परिसर, आकाशवाणी परिसर, तनिष्कनगर, बोळकोटेनगर, शांतीनगर, नीलमनगर, दहिटणे, शेळगी, विद्यानगर, मित्रनगर, बाळे, केगाव, हिप्परगा, तुळजापूर रोड आणि देगाव, डोणगाव रोड, केगाव, शिवाजीनगर तांडा आदी भागातील घरांना याचा फायदा होणार आहे। ज्या भागात ड्रेनेज लाईन नाही तिथं काम करण्यात येणार आहे।